नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत है तुमच्या माझ्या YouTube चैनल ज्ञान गंगोत्री वर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो, आपण पॉलिटिकल साइंस भारताचे संविधान ही लेक्चर सीरीज सुरू करतोय। त्याचा पहिला वीडियो आज मी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, सर्वश्रुत आहे, सर्वांनाच माहित आहे की आपल्या देशावर इंग्रजांनी राज केलं आणि आपल्या देशाला जी सोन्याची चिड़िया आपण म्हणत होतो ती सोन्याची चिड़िया न राहता कुठं नेऊन ठेवलं हे सगळं आपल्याला माहित आहे। आपले कारागीर बुडाले, देशोधडीला लागले, आपला व्यापार बुडाला आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांनी आपला आर्थिक निसारण करून घेतलं। त्याच्यावर आपण पुढे शिकणारच आहोत की कशा प्रकारे त्यांनी आपली आर्थिक लुबाडणूक केलेली आहे आणि कशा प्रकारे भारताला पूर्णपणे कंगार करून ठेवलेलं होतं। पण भारताने लोकतंत्रच का स्वीकार केलं, भारताने लोकशाहीच का स्वीकार केली, भारताने जेव्हा लोकशाही स्वीकार केली तेव्हा संसदीय लोकतंत्र का घेतलं असेल यावर भरपूर वादविवाद सुरुवातीला झालेले आहेत। म्हणजे म्हणण्याचे तात्पर्य हे मित्रांनो की आता तुम्ही जर विचार केला तर अमेरिकेमध्ये डायरेक्ट प्रेसिडेंट निवडला जातो, म्हणजे अध्यक्षीय शासन प्रणाली निर्माण केलेली आहे तिथं, आणि भारतात ही संसदीय शासन प्रणाली निर्माण करण्यात आली। म्हणजे काय तर आपण आपल्या प्रतिनिधींना निवडतो, आम्ही आपले प्रतिनिधी हे आपल्या सभेच्या नेता निवडत असतात, है ना। मग ही जी पद्धती याला संसदीय प्रणाली असे म्हणतात। आपण ही इंग्लंडकडून घेतलेली आहे, ब्रिटिशांकडून घेतलेली आहे। त्याचं मुख्य कारण असंच की कारण आपल्या देशात ब्रिटिशर्स राज करत होते आणि ब्रिटिशर्स जेव्हा राज करत होते तेव्हा आपल्या देशातील लोकांनी जेव्हा शिकलं, जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना कळलं की आपल्याला पण काही हक्क असतात, काही अधिकार असतात आणि त्या अधिकारांची मागणी ते करू लागले आणि हळूहळू ब्रिटिश गव्हर्नमेंट भारताला थोड्या थोड्या प्रमाणात लोकतंत्र देत होतं। लहान लहान परिषद निर्माण झाल्या, त्या लहान लहान परिषदेचं मोठा रूप म्हणजे लोकसभा, राज्यसभा तयार झाल्या। मग हे कशा प्रकारे पूर्ण प्रोसेस झाली तर आपण इतिहासात बघू। मित्रांनो, भारतात जर लोकतंत्राची सुरुवात बघितली गेली तर पहिले आपल्याला बघावं लागेल की ब्रिटिशर्स हे 1599 मध्ये भारतात त्यांनी आपला ईस्ट इंडिया कंपनी ही सुरू केली, केव्हा गेली 1599 मध्ये। आणि ईस्ट इंडिया कंपनी ही पूर्ण युरोप म्हणजे दक्षिण पूर्व एशियाशी व्यापार करायची, फक्त भारताशी करायची का नाही, आणि त्यांना ते पॉवर्स दिले की ते व्यापार करत होते। मग हे जे व्यापार करत होते ते व्यापार करता करता त्यांची इच्छाशक्ती वाढली की आपल्याला या देशावर राज्य सुद्धा करायचं आहे, भारताला जिंकणं सहजासहजी सोपं नव्हतं। पण आपलेच काही गद्दार लोक ब्रिटिशांना मिळायचे आणि त्यांचा फायदा उचलून या ब्रिटिशांनी भारतावर राज्य करायला किंवा भारताला जिंकायला सुरुवात केली। त्याचा सर्वात पहिला जो दगड गाडला गेला, जो पत्थर गाडला गेला तो म्हणजे कोणता, तर 23 जून 1757 प्लासीचा युद्ध। मित्रांनो, या प्लासीच्या युद्धामध्ये जो बंगालचा नवाब होता सिराज उद्दोला हा हरला। हरला म्हणजे काय तर विश्वासघाताने हरला, युद्ध झालाच नाही, 2-3 लोक मेले फक्त। त्याच्यामध्ये सिराज उद्दोलाचे एकदम जॉर्जचे जे सैनिक होते 2 ते वारले आणि नंतर याचे सेनापती हा फितूर झाला ब्रिटिशांना आणि सिराज उद्दोला हे हरले 23 जून 1757 ती काळा दिवस। आणि त्या दिवशी बंगालची सत्ता ही ब्रिटिशांच्या हाती गेली आणि त्यांनी डायरेक्ट हातात न घेता, डायरेक्ट हातात घेतलं का नाही, त्यांनी मीर जाफर त्याच्या जवाईला काय बनवलं, नवाब केला आणि मीर जाफरला हटवून मग मीर कासिमला गेला। हे आपण हिस्ट्रीमध्ये शिकून घेणार होतो, आपण तेवढ्या डिटेलमध्ये इथं जाणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा की 23 जून 1757 प्लासीच्या युद्धाने भारतात ब्रिटिशांनी आपला पाया रोवला आणि तिथून त्यांची सुरुवात झाली की त्यांनी आता बंगालवर कशाप्रकारे राज्य करावं। 1764 मध्ये मीर जाफरला हटवून त्यांनी मीर कासिम याला नवाब केला होता 1764 पूर्वीच। आणि हा मीर कासिम कुठे गेला, अवधच्या नवाबाकडे गेला, सुजाउद्दोलाकडे मदत मागायला की हे ब्रिटिशर्स मला जगू देत नाही, कारण तिथं त्यांनी रॉबर्ट क्लाईव्ह होता। रॉबर्ट क्लाईव्हनी काय केलं होतं बेटो मित्रांनो, दुहेरी राज्यव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे एकीकडे कर सगळं तोच संकलित करायचा आणि दिवाणी अधिकार हे राजाला दिले होते, पण राजाकडे पैसेच नाही, सैनिकाला पेमेंट कुठे करणार, काय करणार काहीच समजत नव्हतं। आणि त्यावेळेस मीर कासिमला जेव्हा नवाब केला, मीर कासिम हा महत्वाकांक्षी होता, त्यांनी बदल घडवण्याचा प्रयत्न केला पण ब्रिटिशांना ते भावत नव्हतं, म्हणून त्यांनी मीर कासिमला हटवला आणि परत मीर जाफरला नवाब केला। मग हा मीर कासिम सुजाउद्दोलाकडे गेला आणि मीर कासिम सुजाउद्दोला आणि सम्राट शहा आलम बघा पडून आला होता 1761 पानिपतच्या तिसरा युद्ध, मराठा हरले, तो
तो पळून कुठे आला होता? नवाबच्या अवच्या नवाबाकडे. आणि या तिघांनी मिळून इंग्रजांशी युद्ध केलं 22 ऑक्टोबर 1764. बक्सरचा युद्ध म्हणतो आपण. आले इथं परत ते तिघही हरले आणि ब्रिटिशांना पूर्णपणे दुहेरी राज्यव्यवस्था राबवता आली. ब्रिटिश सहाने होते, त्यांनी त्याच्यावर कब्जा केला नाही मित्रांनो. अवधवर का केला नाही? कारण त्यांना बफर स्टेट पाहिजे होता. त्यांनी जर कब्जा केला असता तर बाकीच्या राजांना वाटलं असतं की हे ब्रिटिशर्स आपल्यावर राज्य करायला आलेत, म्हणून त्यांनी कब्जा केला का? कब्जा केला नाही, त्याला तसंच ठेवलं. फक्त आपल्याकडे करांचे अधिकार त्यांनी घेऊन घेतले. ते आपण हिस्ट्रीमध्ये शिकू सगळं. अशा प्रकारे 1764 पासून दुहेरी राज्यव्यवस्था जी तयार सुरू झाली, ती दुहेरी राज्यव्यवस्था 1773 पर्यंत जशीच्या तशी सुरू राहिली. 1772 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह गेला, वॉरन हेस्टिंग्स गव्हर्नर झाला. पण त्यावेळेस ब्रिटिशांना, म्हणजे त्या संसदमध्ये बसलेल्या लोकांना असं वाटू लागलं की हा मोठा राज्य या कंपनीच्या हातात लागला, याच्यावर काहीतरी नियंत्रण असायला पाहिजे. आणि या कंपनीवर नियंत्रण करण्यासाठी सर्वात पहिला कायदा ब्रिटिश संसदेने केला तो म्हणजे काय? तर रेग्युलेटिंग ऍक्ट. कोणता ऍक्ट? रेग्युलेटिंग ऍक्ट. हे लक्षात ठेवायचं. 1773 केव्हा केला? 1773 मध्ये हा जो ऍक्ट आहे हा पहिला ऍक्ट केला ब्रिटिश गव्हर्नमेंटनी भारतावर राज्य करायला, रेग्युलेटिंग ऍक्ट है ना. आणि त्याला म्हणू आपण प्रथमतः लिखित संविधान सारखा प्रस्ताव दिला पूर्ण लिहून की अशा अशा प्रकारेच वागायचे आहे. पण त्याच्यामध्ये काही प्रावधान केले त्यांनी, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला आणि मुख्य पॉईंट म्हणजे काय? तर भारतात सुप्रीम कोर्टची स्थापना, सर्वात पहिले भारतात सुप्रीम कोर्टची स्थापना सर्वात पहिले ह्या रेग्युलेटिंग ऍक्टने करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश व 3 अप्पर न्यायाधीश असे 4 न्यायाधीश होते. किती न्यायाधीश होते? 4. हा, आणि त्याची स्थापना केव्हा झाली? 1774 मध्ये. ऍक्ट कोणता आहे मित्रांनो? 1773 रेग्युलेटिंग ऍक्टने सुप्रीम कोर्ट बनवण्यासाठी प्रावधान करण्यात आला. आणि 1774 मध्ये पहिला सुप्रीम कोर्ट अस्तित्वात आला आणि त्याचे न्यायाधीश कोण होते? एलिजा एम्पे. लक्षात ठेवायचं. विचारू शकतो की पहिला न्यायाधीश कोण होता सुप्रीम कोर्टचा? तर एलिजा एम्पे हे पहिले न्यायाधीश बनवण्यात आले. दुसरा काम काय केलं त्यांनी? तर मद्रास आणि मुंबई, बंबई, बंबई म्हणजे त्यावेळेस बंबईच म्हणायचे, आता मुंबई, तर मद्रास आणि मुंबई या दोघां राज्यावर कलकत्ता इथल्या गव्हर्नरचं पॉवर आणून दिलं. म्हणजे आता कलकत्ताच्या गव्हर्नर जनरल यांच्यावर काय करणार? अधिकार गाजवणार. कलकत्ताच्या गव्हर्नर जनरल सांगणार यांना काय करायचं आहे. आणि त्याला काय नाव दिलं बेटा? गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असं नाव दिलं. काय नाव दिलं गव्हर्नरला? गव्हर्नर जनरल. आताच सांगितलं वॉरन हेस्टिंग्ज झाला होता, म्हणजे कोण होता पहिला गव्हर्नर जनरल? वॉरन हेस्टिंग्ज. कोण होता? वॉरन हेस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल झाला. हे लक्षात ठेवायचा. पहिला गव्हर्नर विचारला तर रॉबर्ट क्लाइव्ह आहे, पण पहिला गव्हर्नर जनरल विचारला तर काय सांगायचं? वॉरन हेस्टिंग्ज. रेग्युलेटिंग ऍक्टने झाला. बरं, त्यानंतर कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे होते त्यांच्याकडे ताकद दिली की तुम्ही आता कंपनीवर नियंत्रण ठेवा. कंपनीच्या हे निदेशक मंडळ, कोर्ट ऑफ डायरेक्टर कंपनीचाच भाग होता आणि त्यांचं काम होता कंपनीचे जे अधिकारी होते त्यांच्यावर काय ठेवणे? नियंत्रण ठेवणे, त्यांना निर्देशन देणे है ना, कंट्रोल करणे त्यांना. चौथा इम्पॉर्टंट पॉईंट की रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये ब्रिटिशर्स नाही, जे कंपनीचे कर्मचारी होते त्यांना त्यांच्या निजी व्यापारावर बंदी आणली. मित्रांनो, हे जे कर्मचारी होते है ना, आपण जेव्हा 1773 मध्ये ते फर्रुख सियरनी जे दिलं त्यांना की तुम्ही स्वतःच्या कागदावर साईन करून स्वतः परमिट देऊ शकता व्यापार करायला, मग ते आपल्या लोकांना परमिट द्यायचे, पैसे घ्यायचे आणि परमिट द्यायचे. विचार करा, त्यांना टॅक्स सुद्धा द्यावा लागत नव्हतं. मग हे निजी व्यापार करू लागले. कोण? कोण? हे कंपनीचे अधिकारी. आणि हे निजी व्यापार एवढा वाढला, करप्शन एवढा वाढला की त्यांना 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये प्रतिबंध आणला त्याच्यावर की कंपनीचे कर्मचारी हे निजी व्यापार करू शकत नाही. तर अशा प्रकारे मुख्य पॉईंट लक्षात ठेवायचे. सुप्रीम कोर्ट, गव्हर्नर जनरल नाव देण्यात आला आणि निजी व्यापारावर बंदी, हे 3 पॉईंट इम्पॉर्टंट आहे 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट. त्यानंतर अजून एक ऍक्ट आला 1781 एक सेटलमेंट ऍक्ट म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये विशेष काही प्रावधान नाही आहेत, पण 1784 जो ऍक्ट आहे पिट्स इंडिया ऍक्ट हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो है ना. ह्याच्यावर प्रश्न सुद्धा एमपीएससीने विचारलेले आहेत. तर 1784 पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये काय केलं त्यांनी? पूर्ण नियंत्रण कंपनीवर, पूर्ण नियंत्रण. आतापर्यंत जी कंपनी व्यापारासाठी आली होती ती हळूहळू भारतात काय करू लागली? भारतातील राज्यांना जिंकू लागली. आणि तेव्हा ब्रिटिशांनी त्या कंपनीवर पूर्ण नियंत्रणाच्या उद्देशाने 1784 पिट्स इंडिया ऍक्ट पारित केला. आणि तेव्हा जे पिट्स हे तिथले पंतप्रधान होते आणि त्यांच्याच नावावर याला पिट्स इंडिया ऍक्ट असं नाव देण्यात आलेलं आहे. मग त्यामध्ये त्यांनी काय केलं? द्वैत शासन पद्धती, द्विशासन पद्धती तयार केली. म्हणजे काय?
तर त्यांनी बोर्ड ऑफ कंट्रोल नावाने एक नवीन परिषद तयार केली. काय तयार केली? बोर्ड ऑफ कंट्रोल. बोर्ड ऑफ कंट्रोल नावाची नवीन परिषद तयार केली. आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर तर होतेच ऑलरेडी, कारण जेव्हा कंपनीची निर्मिती झाली तेव्हा त्याच्यामध्ये जे निदेशक मंडळ होता, म्हणजे जे कंपनी सुरू करणारे लोक होते, त्यांचा एक मंडळ होता, त्याला काय म्हणतात? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. तर त्यांनी बोर्ड ऑफ कंट्रोल नावाचा एक नवीन परिषद तयार केली. आणि या बोर्ड ऑफ कंट्रोलला सर्व राजनैतिक कामे दिले. कोणते कामे दिले? राजनैतिक. म्हणजे एखाद्या राज्याला जिंकणे किंवा त्याच्यावर कशा प्रकारे प्रशासन करायचे, हे सगळे काम आता कोण बघू लागले? बोर्ड ऑफ कंट्रोल बघू लागला. आणि बोर्ड ऑफ कंट्रोलच्या निर्देशांनुसार कोण करू लागला? गव्हर्नर जनरल करू लागला. आणि वाणिज्यिक जे कार्य होते ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे, बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे जसेचे तसे राहिले, है ना. म्हणजे व्यापाराचं जे जेवढं काम होतं ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच बघायचे, पण जे राजनैतिक कार्य होते, प्रशासनिक कार्य होते, ते कोणाकडे आले? आता बोर्ड ऑफ कंट्रोलकडे आले. म्हणजे लक्षात ठेवायचं की प्रश्न पडतो की द्वैत शासन पद्धती केव्हा सुरू केली ब्रिटिशांनी, तर पिट्स इंडिया एक्ट 1784 मध्ये सुरू केली. बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑलरेडी होता, त्यांनी बोर्ड ऑफ कंट्रोल तयार केला. बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे सर्व वाणिज्यिक व्यापारी मामले दिले गेले आणि बोर्ड ऑफ कंट्रोलकडे राजनैतिक मामले दिले गेले. ओके, पुढे बघू. त्यानंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटने हळूहळू अजून कायदे पास करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मुख्य चार चार्टर अधिनियम आपल्याला बघायचे आहेत. किती अधिनियम? चार. हे चार्टर अधिनियम आहेत 1793, 1813, 1833 आणि 1853. तर हे बघा मित्रांनो, 1793 जो चार्टर अधिनियम ब्रिटिश गव्हर्नमेंटने पास केला, त्याच्यामध्ये त्यांनी जे व्यापारिक अधिकार आहे कंपनीला ते 20 वर्षासाठी वाढवले. कंपनीचे जे व्यापारिक अधिकार होते, व्यापार करायचे जे अधिकार होते, ते किती वर्षासाठी वाढवले? 20 वर्षासाठी वाढवले. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी 1813 मध्ये, आता हे 1793 मध्ये वाढवलं 20 वर्षासाठी, म्हणजे 1813 ला 20 वर्ष पूर्ण होणार, म्हणजे 1813 ला परत ऍक्ट आणायचा, आणि तो ऍक्ट आणला त्यांनी 1813 मध्ये, बरोबर. मग 1813 मध्ये जेव्हा त्यांनी ऍक्ट आला, तर 20 वर्ष पूर्ण होत होते कंपनीच्या व्यापारिक एका अधिकाराला. मग 20 वर्ष पूर्ण होत होते, तर आता ब्रिटिशांमध्ये, त्या देशामध्ये, इंग्लंडमध्ये बाकीच्या व्यापाऱ्यांना पण लुडबुड लागायची की साला एवढा मोठा देश आणि ही कंपनी एकटेच व्यापार करते, आम्हाला पण पाहिजे, आम्ही पण व्यापार करू. आणि म्हणून ते त्या संसदेवर, ब्रिटिश पार्लमेंटवर दबाव आणत होते की आता त्यांचे एकाधिकार कमी करा, संपूर्ण टाका एकाधिकार, सगळ्यांना तिथं व्यापार करायची संधी द्या. दुसरी गोष्ट, 1799 मध्ये जेव्हा नेपोलियन बोनापार्ट, तुम्ही जेव्हा सगळं अभ्यासणार बेटा, फ्रान्समध्ये नेपोलियन बोनापार्ट नावाचा एक लहानसा बेटावर जन्म झालेला एक माणूस, बघता बघता फ्रान्सचा बादशाह होतो, सैनिकाच्या मुख्य प्रधान सेनापती होतो आणि पूर्ण युरोपला जिंकतो. आणि इक्विटी, इक्वालिटी जे 1789 मध्ये फ्रान्समध्ये जी क्रांती झाली, ते क्रांतीचे जे तिन्ही समानता, बंधुता, आणि हे कोणी नेलं युरोपमध्ये? नेपोलियन बोनापार्टने नेलं. आणि तो नेपोलियन बोनापार्ट, त्यांना ब्रिटिशांना वाटत होता की आता हा नेपोलियन बोनापार्ट इथपर्यंत नाही पोहोचणार बाबा, खंड बदलून सुद्धा तो येणार होता. त्याच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल नावाची गोष्टच नव्हती नेपोलियन बोनापार्टची, आणि त्याची भीती इंग्रजांना सुद्धा वाटत होती. आणि म्हणून, आणि व्यापारावर पण परिणाम झाला युरोपमध्ये सगळ्या व्यापारावर, म्हणून तिथल्या व्यापाऱ्यांना वाटत होता की आम्हाला पण भारतात व्यापार करण्याची संधी मिळावी. आणि म्हणून 20 वर्ष पूर्ण होत होते, आणि म्हणून 20 वर्षानंतर ब्रिटिश कंपनी जी होती, ईस्ट इंडिया कंपनी, त्याच्या जो व्यापाराचा एकाधिकार होता तो समाप्त करण्यात आला, तो एकाधिकार हा संपवण्यात आला, है ना. आणि त्यांचे जे व्यापाराचे अधिकार पत्र होता, पुढे प्रशासन करायचा जो अधिकार प्राप्त होता, तो 20 वर्षासाठी वाढवण्यात आला 1813 मध्ये. पुढे जो एकाधिकार पत्र होता, एकाधिकार पत्र म्हणजे कोणतं पत्र? की प्रशासन करण्याचे जो होता पॉवर्स, ते दिले गेले, ते तसेच राहिले 20 वर्ष पुढे. बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ कंट्रोल अँड बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ते करत राहतील, पण जे व्यापाराचा एकाधिकार होता तो संपवण्यात आला. फक्त चहा आणि चीन सोबत जो व्यापार होता तो 20 वर्षासाठी एक्सटेंड करण्यात आला. बघा, इथं हा प्रश्न वारंवार पडतो की 1813 मध्ये ब्रिटिशांनी कंपनीचे व्यापाराचे पूर्ण अधिकार काढून घेतले का? तर नाही. चीन आणि चहा हे दोन व्यापाराचे अधिकार त्यांच्याकडे ठेवले. चीन सोबत व्यापार करायचे आणि चहाचा व्यापार करायचा, ना, हे दोन अधिकार कंपनीकडे राहिलेले होते. ठीक. त्यानंतर याच ॲक्टमध्ये त्यांनी काही बिशप, म्हणजे बिशप म्हणजे ख्रिश्चन लोकांचे जे धर्मगुरू असतात, है ना, जे पूजापाठ करणारे असतील, जिथे आपल्या पंडित असतात, मौलवी वगैरे असतात, त्याप्रमाणे त्यांचे बिशप असतात. तर मग ते बिशप यांची नियुक्ती केली, आणि बिशपांसोबत 3 पादरी, 3 लहान पंडित यांची पण नियुक्ती करण्यात
आली आणि यांचा काम काय होता तर जे इंग्लंड मधून ख्रिश्चन लोक यायचे म्हणजे हेच कंपनीचे कर्मचारी त्यांची जे नैतिक त्यांचे जे हितसंबंध होते है ना धार्मिक हितसंबंध जोपासण्याचे काम यांच्याकडे देण्यात आला. बघा किती हुशार होते ते. त्यानंतर जे कंपनीचे कर्मचारी होते त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. कंपनीचे जे कर्मचारी होते त्यांच्या प्रशिक्षणाची पण व्यवस्था करण्यात आली. ठीक आहे. आणि सर्वात शेवटचा आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट जो 1813 ऍक्टला फार महत्वपूर्ण बनवतो तो म्हणजे काय तर 1,00,000 रुपये जे आपला बिल होता त्यावेळेसचा है ना त्यांच्या कंपनीचा त्यामध्ये 1,00,000 रुपयाचा प्रावधान करण्यात आला. हे 1,00,000 रुपये कशासाठी तर भारतीय साहित्याला वर आणण्यासाठी भारतीय शिक्षणाला वर आणण्यासाठी भारतीय शिक्षणाला मदत करण्यासाठी. पण हे 1,00,000 रुपये केव्हा दिले गेले काय दिले गेले फार रेअरली है ना. आता पण आपले बिल पास होतात पूर्ण तर पास होतात मोठे मोठे बजेट निघतात पण वास्तविक खरंच ते बिल पूर्ण त्या लाभार्थीपर्यंत पोहोचतात का हा मोठा प्रश्न आता सुद्धा आहे. मग ते तर इंग्रज होते ते तर ऑलरेडी त्यांची द्यायची इच्छा नव्हती तरी त्यांनी 1,00,000 दिले. पण हे लक्षात ठेवायचे आपल्या की 1813 ऍक्टमध्ये 1,00,000 प्रावधान करण्यात आला होता शिक्षासाठी है ना शिक्षणसाठी. ठीक आहे आपल्या साहित्यांसाठी. ओके तर आपण 1813 ऍक्टचे हे आपण काही भाग बघितले त्याच्यामध्ये एकाधिकार लक्षात ठेवा आणि 1,00,000 रुपये लक्षात ठेवा हे फार इम्पॉर्टंट पॉईंट आहेत है ना. चहा आणि चीन बाकीचं सोडून दिला चला ठीक आहे. त्यानंतर अजून एक चार्टर ऍक्ट आला तो आला 1833 मध्ये. 1833 मध्ये जो चार्टर ऍक्ट आला त्याच्यामध्ये सुद्धा अधिकारपत्र हे 20 वर्षासाठी वाढवण्यात आले म्हणजे किती कोणत्या सणापर्यंत 1853 पर्यंत हे वाढवण्यात आले. पण या ईस्ट इंडिया कंपनीला हा जो अधिकारपत्र 20 वर्षासाठी देण्यात आला होता तो ट्रस्टच्या रूपात त्यांना सांभाळायचा होता. म्हणजे ते ट्रस्टी होते फक्त ते काय होते भारताच्या प्रशासनावर काम करणारे काय होते फक्त हे ट्रस्टी होते. ट्रस्टीच्या रूपातच हे काम करत होते. ईस्ट इंडिया कंपनी आता कशी काम करणार होती ट्रस्टच्या स्वरूपात काम करणार होती. ठीक आहे. आणि त्यांचे जे व्यापारिक कार्य होते जे बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे दिलं होतं वाणिज्यिक कार्य जे होते ते काढून टाकण्यात आले. आता फक्त राजनीतिकच कार्य त्यांना करायचे होते. कंपनीला आता कोणते कार्य करायचे होते फक्त राजनीतिक कार्य करायचे होते. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो की 1833 ऍक्टमध्ये कंपनीचे व्यापारिक कार्य पूर्णपणे काढून घेण्यात आले आणि फक्त राजनीतिक कार्य त्यांच्याकडे देण्यात आले. हां आणि त्यानंतर भारताचा जो गव्हर्नर जनरल होता बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता है ना याच्यापूर्वी शिकलो आपण की 1773 मध्ये जो गव्हर्नर जनरल होता कलकत्ताचा त्याला गव्हर्नर होता सॉरी जो गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल हे नाव देण्यात आले. कोण झाला वॉरन हेस्टिंग्ज झाला. आता काय केलं त्यांनी जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता त्याला भारताचा गव्हर्नर जनरल बनू लागले. काय म्हणू लागले भारताचा गव्हर्नर जनरल बनू लागले. आणि तो कोण होता लॉर्ड विलियम बेंटिंग. कोण होता लॉर्ड विलियम बेंटिंग. हा भारताचा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. विचारलं भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड विलियम बेंटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. त्यानंतर जी कानून बनवण्याची प्रक्रिया होती जे नियम कायदे बनायची कायदे बनवण्याची प्रक्रिया होती कानून बनवण्याची प्रक्रिया होती ती सर्व प्रक्रिया कोणाला देऊन दिली गेली यांना देऊन दिली गेली गव्हर्नर जनरल भारताच्या गव्हर्नर जनरलला आणि त्याच्या परिषदला. म्हणजे आतापर्यंत जे मुंबई आणि मद्रासचे लोक कायदे बनवत होते त्यांचे कायदे बनवण्याचे अधिकार हिसकावून घेण्यात आले आणि सर्व कायदे बनवण्याचे अधिकार कोणाला देण्यात आले तर भारताच्या गव्हर्नर जनरलला. म्हणजे जो कलकत्तामध्ये बसलेला कोण लॉर्ड विलियम बेंटिंग त्याला देण्यात आले है ना. म्हणजे आतापर्यंत जे कायदे बनवत होते ते कुठेतरी कायदे होते पण आता ते अधिनियम म्हणून अस्तित्वात आले. ठीक आहे. किंवा 1833 चार्टर ऍक्ट मध्ये. ठीक आहे. मग त्यानंतर पाचवा पॉईंट म्हणजे काय तर एक विधी सदस्य निवडण्यात आला. मित्रांनो भारतात कायदे बनवण्याची प्रक्रिया फार इम्पॉर्टंट आहे है ना. कारण भारतात जे पूर्वी कायदे होते जेव्हा मुघल होते किंवा मराठा होते तेव्हा जे कायदे होते मित्रांनो तुम्हाला असं वाटेल की काय सांगताय सर तेव्हा जाती बघून कायदे होते. मित्रांनो उच्च जातीचा असेल तर त्याला कमी सजा द्यायची निम्न जातीचा असेल तर त्याला जास्त दंड द्यायचा. म्हणजे अशा प्रकारे जी असमानता होती भारतात कायद्यांमध्ये ती असमानता दूर करण्याचा प्रयत्न या ब्रिटिशांनी केला. या ब्रिटिश लोकांनी ती असमानता दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी 1833 मध्ये एक विधी आयोग सुद्धा निर्माण केला. आणि त्या विधी आयोगाचा अध्यक्ष कोण होता लॉर्ड मॅकॉले. कोण होता लॉर्ड मॅकॉले. आणि आता सुद्धा आपण तीच विधी आयोगाने बनवलेली पूर्ण विधी संहिता जशीची तशी वापरतोय. कोणी बनवली इंग्रजांनी. कोणासाठी बनवली आपल्यासाठी बनवली. आपण आता सुद्धा वापरतोय थोडे थोडे बदल केले आपण त्याच्यामध्ये पण आता सुद्धा ते
1859 तोच विधी आयोग तेच लॉ तेच कायदे आपण वापरतोय. आणि आता हे लक्षात ठेवायचं, एक विधी सदस्य आणि विधी आयोग याचा निर्माण करण्यात आला. त्यानंतर सहावा पॉइंट म्हणजे काय, तर द्रास प्रथा, दास प्रथेचे उन्मूलन करण्यात आले. आता ही दास प्रथा म्हणजे काय, तर मित्रांनो भारतात दोन लोकांना पकडून तिकडे आफ्रिकेमध्ये काम करायला न्यायचे, आफ्रिकेमधून लोकांना पकडून अमेरिकेमध्ये काम करायला न्यायचे, विकायचे लोकांना, त्याला दास प्रथा म्हणतात. आणि ही दास प्रथेवर आता सुद्धा अमेरिकेमध्ये मोठा बंड झाला होता, है ना. तर ही जी दास प्रथा होती याचा उन्मूलन करण्याचा प्रयत्न, ही जी दास प्रथा होती याचा उन्मूलन करण्याचा प्रयत्न 1833 ऍक्ट मध्ये करण्यात आला. आणि 1813 ऍक्टने ज्या जे चहा आणि चीन सोबत व्यापाराचा अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला होता, एक अधिकार, बाकी अधिकार तर काढून टाकले 1813 मध्ये. हे दोन दिले होते कोणकोणते, एक चहा विकायचा आणि चीन सोबत व्यापार करायचा, हे पण काढून टाकण्यात आले. आता पूर्णपणे ओपन करण्यात आला भारतीय व्यापार ब्रिटिश लोकांना. आता ईस्ट इंडिया कंपनीच त्याची फक्त एकमेव मालकी नव्हती, की तीच ईस्ट इंडिया कंपनीचेच लोक करणार असं काही नव्हतं. आता ब्रिटिशर्स सुद्धा भारताशी आणि दक्षिण पूर्व एशियाशी व्यापार करू शकत होते. तर अशा प्रकारे आपण 1773 रेग्युलेटिंग, 1784 ईस्ट इंडिया ऍक्ट, 1793 चार्टर ऍक्ट, 1813 चार्टर ऍक्ट, 1833 चार्टर ऍक्ट बघितलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 1853 चार्टर ऍक्ट, 1858 ऍक्ट आणि राणीचा जाहीरनामा, 1857 उठाव, हे सगळं बघून घेऊ. धन्यवाद.